महानगरपालिकेचा सन 2014-15 या आर्थिक वर्षासाठीचा 3608 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त महेश पाठक यांनी स्थायी समितीला सादर केला. मार्च महिन्यात स्थायी समितीकडून महापालिकेच्या सभागृहामध्ये हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आयुक्त महेश पाठक म्हणाले की यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी आहे. 3608 कोटींच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही, मात्र वीज दरवाढीमुळे पाणीपट्टीमध्ये 10-15% करवाढ करण्यात आली आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर सारा भर देण्यात आल्यामुळे कोणतेही नवीन मोठे काम प्रस्तावित नाही. अर्थसंकल्पातील सर्वाधिक खर्च 461 कोटी रुपये हे पाणी पुरवठा विभागावर करण्यात येणार आहेत. त्याखालोखाल 76 कोटी रुपये रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहेत, मात्र पुणे मेट्रोसाठी फक्त 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ड्रेनेजसाठी 200 कोटी तर 115 कोटी बांधकामासाठी तरतूद करण्यात आली आहे. JNNURM कडून 670 कोटी मिळणार असल्याचे आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले. उत्पन्नामध्ये सर्वाधिक 33% उत्पन्न LBT कडून अपेक्षित धरण्यात आले आहे. त्याखालोखाल 24% उत्पन्न शहर विकास करामधून मिळणार आहे, तर 18% मिळकत कर महसूल करातून मिळणार असल्याचे आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले.